नमस्कार सोलापूरकर एन्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतिनिधी अविनाश स्वामी। आजचा विषय असा आहे की भवानीपेठ ह्या ठिकाणी एकता होमकर नगर यांच्या वतीने होमकर नगर मध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्या वतीने जे काल शिक्षक दिनाचं कार्यक्रम औचित्य साधून त्या अनुषंगाने आज ह्या ठिकाणी रहिवासी सांगायचं झालं तर रहिवासी प्रत्येक शिक्षक आहेत। आज शिक्षक असल्यामुळे शिक्षक म्हणजे एक गुरु समान आहे। त्या औचित्य साधून आज एकता रहिवासी मंडळाच्या वतीने आज यांच्या संयोगाने आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे। कारण सत्कार समारंभ हा करावाच लागेल का, तर त्याचं कारणही तसंच आहे। जे सोलापूरमध्ये कोरोनासारखा महासंसर्ग वाढत असताना कोणी बाहेर यायला तयार नव्हते, आज शिक्षक लोकांना सहित महानगरपालिकेने आट घातली होती की शिक्षक लोकांनी सहित बाहेर पडलं पाहिजे, परंतु शिक्षक लोकांनी स्वतःचं जीवाची न पर्वा करता त्यांनी विद्यार्थीला जे धडे देत होते तसंच आज सोलापूरमध्ये येऊन प्रत्येक चौकामध्ये त्यांनी आपली ड्युटी पारप्रमाणे व्यवस्थितप्रमाणे कर्तव्यप्रमाणे पार पडलेले आहेत। जे पोलीस कर्मचारी असो, पत्रकार असो, शिक्षक असो, हे अनेक लोकांनी आपली जीवाची पर्वा न करता हे शिक्षक लोकांनी जे धडे गिरवत असतात ते पण आज धडे त्यांना कोरोना योद्धा म्हणून लढावं लागलं। आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज कौतुकप्रमाणे आहे। आज त्यांच्या वतीने रहिवासीच्या वतीने हे सर्व काही या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे। आपल्यासोबत आहेत या रहिवासी एकता मंडळाचे हवळके सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल जे शिक्षक दिनाचा कार्यक्रम तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलं? सर्वप्रथम शिक्षक दिनानिमित्ताने सर्व गुरुजनांना मी स्वागत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक दिन काल ॲक्च्युली झालेला आहे, पण आज आपण आपल्या या होमकर नगर रहिवासी संघटना आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या या होमकर नगरमधील सर्व शिक्षकांना एकत्रित करून आपण शिक्षक दिन आपण साजर करीत आहोत। हे करीत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या कोरोनाचं प्रादुर्भावामुळं हे सगळं लक्षात घेऊन आपण सोशल डिस्टन्स आणि मास्क या सर्व गोष्टींचं आपण लक्ष केंद्रित करून सर्व आपल्या या होमकर नगरमधील जेही रहिवासी असतील सर्व रहिवाशांना व्यवस्थित सोशल डिस्टन्स आपण मेंटेन करून आपण हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला आवर्जून मला असं सांगावं वाटतं की आपल्या या होमकर नगर रहिवासी संघटनेतर्फे आपल्या या होमकर नगरमधील जे जवळजवळ 45 शिक्षक आणि जे शिक्षक शिक्षिका आणि रिटायर्ड झालेले सर्व शिक्षक यांचाही आपण सत्कार समारंभाचा आपण कार्यक्रम आपण नियोजन केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला आपल्या या होमकर नगरमधील ज्येष्ठ नागरिक जे रिटायर्ड झालेले त्यांनाच आपण प्रमुख उपस्थिती म्हणून आपण त्या लोकांना आपण व्यासपीठावर बोलवलं होतं आणि त्यानंतरसुद्धा आपण रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सुद्धा यांचे संयुक्त विद्यमानाने असल्यामुळे तेही या आपल्याकडे व्यासपीठावर ते प्रमुख अतिथी म्हणून होते। आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या होमकर नगरमधील सर्व रहिवासी आणि सर्व सत्कारमूर्ती चांगलं प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व होमकर नगरवासी यांचा मी आभार मानतो, धन्यवाद। बरोबर आहे, कारण जे कोरोनासारखा महासंसर्ग चालू आहे त्याप्रमाणे हे रहिवासी लोकांनी प्रशासनास सहकार्य करीत आहेत कोरोनासारखा संसर्ग वाढू नये म्हणून। सोशल डिस्टन्स असू द्या, तोंडाला मास्क असू द्या याची जाणीव करून त्या प्रत्येकाने हे कार्यक्रम हे केलेले आहेत। आपल्यासोबत सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करत कशाप्रमाणे शिक्षक दिन साजरा केला जातो सर काय सांगाल? आज होमकर नगर या ठिकाणी होमकर नगर एकता रहिवासी संघटना आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकाला आणि गुरुला अतिशय अनन्य साधारण महत्त्व आहे। गुरु हा एक नवीन पिढी निर्माण करीत असतो, देशाचं भवितव्य हे शिक्षकाच्या हाती आहे असं म्हटलं जातं। अशा सर्व शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित करणं, त्यांच्या कार्याचा गौरव करणं, त्यांच्या कार्याचा आदर करणं हे आम्हा सर्व संयोजकांना गरजेचं वाटलं। आज कोरोनासारख्या महासंकटात सुद्धा शिक्षकांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि मग शिक्षण क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राष्ट्राची जनगणना असेल किंवा मतदानाचा कार्यक्रम असेल, कुठल्याही राष्ट्रीय कार्यक्रमासाठी शिक्षक हा आवर्जून सगळ्यात पुढे असतो। अशा शिक्षकाला ज्ञानदानाबरोबर इतर अनेक कार्य करावी लागतात।
या गुरूंचा सत्कार करणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवे नमः. गुरु हा ब्रह्माचं कार्य करतो, विष्णूचं कार्य करतो आणि महेशाचं सुद्धा कार्य करतो आणि म्हणून त्याला या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ असं मानलेलं आहे. भारतीय इतिहासात सुद्धा राजांच्या दरबारामध्ये गुरुला राजाच्या शेजारी स्थान असायचं ही गुरूंची महती आहे. आचार्य चाणक्यांनी एक उत्तिष्ट भारता एक मंत्र देऊन एका नवीन भारताची निर्मिती केली. एक शिक्षक काय करू शकतो हे आचार्य चाणक्यांनी विष्णुगुप्तांनी हे दाखवून दिलं आणि हेच कार्य आजचे शिक्षकही करीत आहेत. सर्व शिक्षकांना या ठिकाणी मी पुनश्च एक मानवंदना देतो आणि त्यांच्या कार्यांना शुभेच्छा देतो. सर्व गुरूंप्रती आदर व्यक्त करतो. धन्यवाद. बरोबर आहे सरजी, कारण जे सोलापूरमध्ये अनेक शिक्षक आहेत जे चोख प्रमाणे आपलं काम त्यांनी व्यवस्थित पार पाडत आहेत, कोरोनासारखं महासंसर्ग असताना सुद्धा त्यांनी प्रशासनाला सहकार्य करीत रस्त्यावरती उतरून त्यांनी हे सर्व काही कार्यकर्ते केलेले आहेत. शिक्षक हे सर्वात महत्त्व म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये म्हणलं जातं शिक्षक म्हणजे गुरुचं स्थान आहे. तर आमच्या एन सी न्यूजच्या माध्यमातून आज शिक्षकांचं कौतुक आपल्या आमच्या एन सी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या बघायला मिळत आहे. मी प्रतिनिधी देवगिनाथ स्वामी, धन्यवाद.